श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात. हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते. हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात. ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे. आणि यंदा ही वटपौर्णिमा 21 जूनला साजरी होणार आहे. वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते. या दिवशी स्त्रिया मनोभावे उपवास करतात आणि वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. 7 जन्म हाच नवरा मिळू दे असे वचन देखील मागतात. धार्मिक मान्यतानुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो. वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रात सुद्धा त्याचं महत्त्व आहे. वडाचे झाड हे 100 वर्षापेक्षा जास्त काळ जगतं. त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पूजतात. एकदा सनतकुमार ऋषींनी शंकराला प्रश्न विचारला की असे कोणते व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होतं. या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकरांनी एक कथा सांगितली. तीच ही वटसावित्रीची कथा. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या पूजेला जितकं महत्त्व आहे तितकंच वटसावित्रीच्या कथेला पठन किंवा श्रवण करण्याला सुद्धा महत्त्व आहे. जर तुम्ही ही कथा श्रवण नाही केली तर केलेलं व्रत अपूर्ण मानलं जातं. तर चला जाणून घेऊया वटसावित्रीची कथा काय आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. ऐक देवी सावित्री तुझी कहाणी. ही कहाणी स्त्रियांच्या सौभाग्याची, पतीच्या दीर्घायुष्याची कहाणी, चातुर्याची, मृत्यूला परतवून लावण्याची. जसे तू यमाचे मन वळविलेस तसेच सामर्थ्य आम्हालाही दे. पौराणिक कथेनुसार अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. तो धार्मिक होता, ज्ञानी होता व पुण्यवान होता. तो पुष्कळ दानधर्म करी. त्याला सर्व सुख होती पण संतान नव्हते. त्याने वरद सावित्री देवीची उत्तम उपासना केली. देवीच्या कृपेने त्याला कन्यारत्न झाले. तिचे नाव सावित्री ठेवले. कन्या झाली म्हणून तो काही निराश झाला नाही. कन्येला त्याने अनेक विद्या शिकविल्या. ती बुद्धिमान, सुंदर, सद्गुणी व तेजस्विनी होती. तिचे लग्नाचे वय झाले. त्यावेळी राजाने तिला तिच्या इच्छाप्रमाणे पती निवडण्याची मुभा दिली. तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाच्या एक राजपुत्रास निवडून त्याच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला. सत्यवानाचा पिता हा अंध आणि राजभ्रष्ट होता. म्हणूनच आपल्या परिवारासह तो अरण्यात राहत होता. सत्यवान शूर व रूपवान असला तरी तो अल्पायुष्य आहे हे देवऋषी नारदांना ठाऊक होते. म्हणून राजा अश्वपती आणि नारद मुनींनी तिला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितली. परंतु सावित्रीने त्यास नकार दिला. तिने सांगितले की मी ज्याला मनापासून वरले आहे त्याच्याहून दुसऱ्या पुरुषाचा मी विचारही करणार नाही असे सावित्रीने निश्चयपूर्व सांगितले व सत्यवानाशीच विवाह केला. आणि नवऱ्यासोबत जंगलात येऊन सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत पूर्ण केले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. झाडावर चढून सत्यवान लाकडं तोडून खाली टाकत होता आणि सावित्री ती लाकडं गोळा करत होती. आणि एकाएकी घेरी येऊन सत्यवान झाडावरून खाली पडला. सावित्रीने त्याला एका वृक्षाखाली नेलं व त्या वृक्षाच्या सावलीत ती त्याला सावध करण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात तिथे यमराजांची स्वारी आली आणि सत्यवानाचे प्राण हरण करून घेऊ जाऊ लागले. तशी सावित्रीही यमराजांच्या मागे धावू लागली. आपल्या पतीचे प्राण परत मागू लागली. बाळ,
मृत्यूच्या मार्गावरचा प्रत्येक जीव हा एकटा असतो, त्याचा कोणी सोबती नसतो, तू परत जा, यमराज म्हणाले. तेव्हा पती वाचून पत्नीने जगावं का? तिच्या जगण्याला काही अर्थ राहतो का? सहगमन हा पत्नीचा धर्म आहे असं शास्त्रच सांगताना अशी अनेक प्रश्नोत्तरे करून सावित्रीने अखेर यमराजांचे मन जिंकले. तिचा निश्चय, धैर्य, धर्मशास्त्राचं ज्ञान, तिची बुद्धिकौशल्य, चतुराई हे सारं पाहून यमराज प्रसन्न होऊन म्हणाले, सावित्री एक लक्षात ठेव, केवळ पतीचे प्राण सोडून हवे ते माग, मी ते देईल, बोल काय हवे तुला. मग सावित्रीने चतुराईने यमाकडे सासऱ्यांचे गेलेले राज्य मागितले. यम हो म्हणाले. सासू सासऱ्यांना दृष्टी मागितली. यमराज पुन्हा हो म्हणाले. असं एक एक मागताना सावित्रीने पुत्र मागितला. यमराज इतर मागण्याप्रमाणे हो म्हणाले आणि दिल्या शब्दाप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी यमराजांना सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले. म्हणून ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत कथेचं पठन किंवा श्रवण करतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला व्रतकथेचं पठन किंवा श्रवण करायचं भाग्य लाभेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.